हाय गाईज मी शुकन्या युता चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आणि जे द हिंदूचं आर्टिकल आलेलं आहे ते मी तुम्हाला त्याचं मराठीमध्ये समजावून सांगणार आहे आणि जो आजचा दिनांक आहे तेवीस जुलै दोन हजार वीस आहे आर्टिकल एकच घेतलेला आहे आणि खूप सुंदर आर्टिकल आलेला आहे तर त्याचं आपण डीपमध्ये काय आहे काय नाही ते बघूया तर जे काही इंडिया भूटान आणि चायनाचं चा जे काही आपण म्हणतो तर का यांचं काय असणार आहे जे काही सध्या चायना क्लेम करत आहे जे काही भूटानची टेरिटरी आहे तर त्याच्यावरती आपला दावा करत आहे तर त्याच्यासाठी इंडिया आणि च भूटानला काय करणं गरजेचं आहे तर एक कम्प्लीट अंडरस्टँडिंग करणं आणि हा जो इश्यू आहे त्याला प्रॉपरली डील करणं महत्त्वाचं आहे तर ॲक्च्युअल आर्टिकलमध्ये काय आहे ते समजण्या अगोदर आपण मॅप थ्रू बघूयात म्हणजे आपल्याला जे लोकेशन्स आहेत ते समजतील कम्प्लीट आणि कसे कुठे दिलेले आहेत तर जे लोकेशन आहेत ते आपण बघू शकतो इथे हा भूटान आहे त्याचनंतर हा पूर्ण इंडिया आहे इथे चायना नेपाळ म्यानमार आणि पाकिस्तान तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा आता काय आहे भूटान आणि हा नेपाळ तर जे काय म्हणतो आपण इकडचा आपला अरुणाचल प्रदेश जो आहे तो भूटानला लागून आहे इकडून सिक्कीमचा प्रदेश आहे इथून आसाम आणि वेस्ट बेंगाल इतके जे स्टेट्स आहेत ते आपले भूटानला लागून आहेत तर ॲक्च्युअल आता भूटानमध्ये काय चालू आहे आणि चायना कुठे क्लेम करत आहे ते बघूया पण त्याआधी थोडेसे जे काही लोकेशन आहे ते पण बघूयात तर जो काही नवीन क्लेम करत आहे चायना तो तो ते जी है तर ते सॅक्टेंग जी वाईल्ड लाईफ आहे तर तिथे सध्या क्लेम करत आहे आणि त्याच नंतर दोन हजार सॉरी दोन हजार सतरामध्ये डोकलाम या ठिकाणी त्यांनी एक मोठा स्टँडअप केला होता जे की ट्राय जंक्शन आहे इंडिया चायना आणि भूटानचा इथे हा पूर्ण आपण बघितला तर हा डोकलम सेक्टर आहे सगळा आणि त्याचनंतर हा ओल्ड डिस्प्यूट आहे आणि जे काही नॉर्थ आपण बघू शकतो की नॉर्थ भूटानचे काही डिस्ट्रिक्ट आहेत काही प्लेसेस आहे झर्काग प्लेसे आणि लंग जे आहे ते प्रोनान्शिएशन जर चुकले असेल तर करेक्शन करा तर हे जे की दोन प्लेसेस आहेत तिथे तो क्लेम करत राहतो चायना नेहमी त्यानंतर बघायचं झालं तर आपल्याला एक डिस्ट्रिक्ट विचारलेला आहे आर्टिकलमध्ये म्हणजे सांगितलेलं आहे तर ट्रान्सगेंग जो सॉरी जे काही गँग जो डिस्ट्रिक्ट आहे तो आहे त्याचनंतर जर आपण पुढे बघितलं तर आपल्याला आर्टिकलमध्ये लक्षात येईल जे की थर्ड टाईम जूनपासून चायना एक क्लेम करतो आहे रिपीटेड की जे काही भूतानची ईस्टर्न बाउंड्री आहे तर तो डिस्प्युटेड एरिया आहे कुणासोबत तर भूतानसोबत हे चायना क्लेम करत आहे आणि फर्स्ट क्लेम कुठं करत आहेत तर जी काही यू एन डी पी लेड ग्लोबल इन्वायरमेंट फॅसिलिटी आहे तर आपण आत्ताच बघितली सॅक्टेंग जी फॉरेस्ट रिझर्व आहे तर तिथे ते एक फंडिंग स्टॉप करण्याचं चायना जे काही रिप्रेझेंटेटिव्ह आहे ते फंडिंग स्टॉप करण्यासाठी बोलत आहेत आणि जे की ईस्टर्न डिस्ट्रिक्ट आपण बघितला त्रैश गेंग जो डिस्ट्रिक्ट आहे तर तिथला तो त्या एरियामध्ये ही काही एक वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे फॉरेस्ट रिझर्व आहे तो येत आहे आणि आपल्या अरुणाचल प्रदेशच्या तायवांग तावांग जो डिस्ट्रिक्ट तायवांग नाही तावांग डिस्ट्रिक्ट जो जो आहे तो त्याला ॲडजस्टेंट आहे तर जे काही चायना आहे ते कुठंतरी फंडिंग थांबवण्याच्या प्रयत्नात आहे था किंवा ट्राय करत राहतो त्याचनंतर एक सरप्रायझिंग बघितलं आपण त्याला सेवरल रिझन्स आहेत खूप सगळे रिझन्स आहेत तर जर बघितलं आपण तर हे ऑब्जेक्शन आहेत ते चायना आत्ताच घेतो का तर नाही सॉरी या आधी त्यांनी कधी घेतलेले नाहीये आता फर्स्ट टाइम ते असे ऑब्जेक्शन घेत आहे तर जे काही प्रोवाइडेड करतात फंडिंग तर ते जी एफ आहे त्याला करायचं नाही असं त्यांनी ऑब्जेक्शन फर्स्ट टाइम घेतलेला आहे आणि सेकंड बघायचं झालं तर जे काही ट्रासशिंग ट्रास गँगचा ट्रास जो एरिया आहे तर तो, तो बाउंड्री चायनासोबत शेअरच करत नाही आहे त्याच्यानंतर जे काही जो क्लेम करत आहे त्याचं ओरिजिन कुठेतरी आपल्याला एक ऑथेंटिक आहे असं वाटणार नाही कारण तो जो डिस्ट्रिक्ट आहे तो शेअर होत नाही चायनासोबत आणि जर ऑफिशियल बघायचं झालं तर जे काही त्यांनी आतापर्यंत जे काही ईस्टर्नची बाउंड्री आहे ट्वेंटी फोर राऊंड त्यांच्यामध्ये टॉक व्हायची तर त्याविषयी त्यांनी कधी बोललेलंच नाही आहे जे काही नाईन्टीन एटी फोरला ही टॉक जी चोवीस राऊंड म्हणतो ती टॉक सुरुवात झाली होती आणि त्यांच्यात कधी त्यांनी हा जो बाउंड्री शो आहे तो कधी आज काढला नव्हता बट ते फर्स्ट टाइम आता कुठेतरी त्याचा राईज करण्याचा प्रयत्न करत आहेत तो इशू त्याच्यानंतर नंतर आत्ताच बघितला आपण जे वरचे नॉर्थ भूटानचे डिस्ट्रिक्ट आहेत किंवा सॉरी व्हॅलीज आहे वा, डिस्ट्रिक्ट नाही व्हॅलीज आहेत पाश्मालंग आणि लंग ज्या व्हॅलीज आहेत भूटानच्या नॉर्थला तर जे काही आणि त्याचनंतर डॉक डौक्ला, डोकलामचा जो काही आदर इशू आहे जे काही वेस्ट साईडला आहे भूतानच्या जे काही पॉश्चरलँड म्हणजे जनावरं जाणण्याची जागा म्हणतो आपण तर हे कुठेतरी काय ट्राय जंक्शन पॉईंट आहे इंडियासोबत तर मागे दोन हजार सतराला त्यांनी ते काढलेला होता सिद्ध स्टँडअपही मोठ्या प्रमाणात झालेला होता जर आपण बघितला तर ही जे काही टॉक आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी बोलल्या जातात ह्या वि ही जे काही प्लेसेस आहेत त्याविषयीच बोललं जातं त्या टॉकमध्ये त्या जे काही वाईल्ड लाईफ आहे त्याचा उल्लेखही नाही आहे त्याचनंतर जे काही वेनसडेला बघितलं जे काही चायनाने रेफर केलेलं आहे पॅकेज सोल्युशन जे काही डिस्प्यूट रिझॉल्व करण्यासाठी तर ते कधी केलं होतं एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये चायनाने ऑफर केलेलं होतं आणि जे काही नॉर्दन नॉर्थ आणि वेस्टर्न एरिया आहे भूटानचा त्यासाठी आणि जे काही भूटानने इंडियाचा कन्सन्स होता म्हणून ते रिजेक्ट केलेलं होतं आणि भूतानचा रिस्पॉन्स बघितला आपण जर आत्ताचं जे काही रिजेक्ट करणार आहे रिजेक्ट करत आहे चायनाचा क्लेम जीई एफ वरती आहे त्याचनंतर जे काही फंडिंग सेक्युअर करायचाही प्रयत्न करत आहे जे की भूतान म्हणतो आपण त्याचनंतर जर बघितलं तर भूतानची जी अँबॅसी आहे डेल्लीमध्ये सर्व सर्व आहे तर ती डिरेक्टली आपण जी भूतानची डिप्लोमॅटिक रिलेशन चायनासोबत नाही म्हणजेच चायनाची अँबेसी भूतानमध्ये नाही आहे तर जे काही आपण म्हणतो डीमार्क टू जी चायनीज ॲम्बेसी तर भूतान डिप्लोमॅटिकली डिरेक्टली रिलेशन नाही आहे चायनासोबत त्यांची अँबॅसी आपल्याकडे आहे भूतानची आणि चायनाची तर त्यांची टॉक चालू असते त्याचनंतर जर चायनाचे मिनिस्टर ऑफ फॉरेन अफेअर्स बघितले तर रिपीटेडली क्लेम करत असतात आणि त्यांनी अर्ली जुलैमध्ये त्या वीकमध्ये त्यांनी क्लेम केलाय की त्या एरियावरती त्यांनी दावा दाखवलाय त्याच्यानंतर जर बघितलं तर भूतानचं जे काही एक दिसून येईल एक सोबर व्यू चायनाचा जो काही क्लेम आहे तो कोणता जे काही ऑल डिस्प्युट्स आहे तर ते नेक्स्ट राऊंडमध्ये चायना भूतानची जी काही टॉक आहे तर ती घेण्यात यावं त्यासाठी त्याचनंतर जर लास्ट राऊंड बघितला दोन हजार सोळामध्ये होता तर तो, तो डोकलाम ऑफ दोन हजार सतरामध्ये झाला म्हणून तो कॅन्सल करण्यात आला त्याचनंतर दोन हजार अठरामध्ये इलेक्शन होते म्हणून कॅन्सल करण्यात आला आणि या वर्षी एवढी मोठी महामारी आलेली आहे त्यामुळे कुठेतरी तो झालेला नाही आहे तर जे काही रिपीटेड स्टेटमेंट आहे बाउंड्री इशूवरती तर जे बीजिंगचे आहे ते नेहमी येत राहतात बट जे काही दिल्ली आपण म्हणतो आणि टिंपू टिंपू तर काय आहे तर ही एक राजधानी आहे भूतानची तर हे दोन्ही जे आहे तर त्यांना एक, एक असं रॅश मॅनरने त्यांच्याकडं बघू नये चायना जे काही कर करत आहे त्याला रिॲक्शन ती एकदम अंडरस्टँडिंग करून द्यावी त्याचनंतर जर भूतानचा पॉईंट ऑफ व्ह्यू बघितला आपण याकडे तर भूतानवर कुठेतरी एक प्रेशर टॅक्टिक आहे चायनाची कारण की जे काही नेक्स्ट मिटिंग आहे त्याचं शेड्यूल हरिअप करावं लवकर घेऊन यावं असं त्यांना वाटतं आणि जे काही लिव्हरेज आहे बाउंड्री टॉक्स ते त्यांना कुठेतरी मिळेल असं त्यांना वाटतं आणि जर आपण इंडियाचा पॉईंट ऑफ बिगी सॉरी इंडियाचा पॉईंट ऑफ व्ह्यू बघितला यामध्ये तर जे काही डिलिंग केलेलं आहे चायनाचं चा ॲग्रेशन होतं लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलमध्ये जे आपलं इस्टर्न लडाख सेक्टरमध्ये होतं तर त्यानंतर आता कुठेतरी एक सॅक्टेन जी काही क्लेम आहे जी की स वाईल्ड लाईफ क्लेम करत आहे त्याला कुठेतरी डायव्हर्जनरी एक टॅक्टिक आहे चायनाची तर त्यांचं जर काही एम आहे तर डबल आपण म्हणू शकतो त्याला वन एम आहे त्यांचं जे काही ड्रायव्हिंग करायचं आहे भूतान इंडिया आणि चायना यांच्या चायना चा, चा, भूतान आणि इंडियाला इथे कुठंतरी एक ड्रायविंग एम आणण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यानंतर जर मोर सिग्निफिकंटली बघायचं झालं तर जी काही भूतानची इस्टर्न बाउंड्री आहे तर चायना चायना कुठेतरी तिथे डबल डाऊन करण्याचा प्रयत्न करत आहे आणि तिकडूनच जे काही अरुणाचल प्रदेश आहे नेहमी चायना म्हणत असतो हा आमचा परिसर आहे सॉरी आमचा परिसर आहे आणि त्यांच्या ते लोकांना फ्री विजा देण्याचाही ते नेहमी प्रयत्न करत असतात किंवा त्यांना विजा लागणार नाही असंही सांगत असतात म्हणजे ती जनता एक चायनाचीच आहे असंच ते विचार करतात जे की अरुणाचल प्रदेश जे भूतानला लागूनच आपलं असलेलं एक राज्य आहे पण जे काही म्हणतो तर त्या चायनाचा कंट्रोल आहे का त्याच्यावरती तर नाही पूर्णपणे इंडियाचा कंट्रोल आहे त्यावरती आणि जर रिपिटेशन करत आहे जे काही पॅकेज ऑफर आहे तर ते नेहमी देण्याचा अजून चायना नेहमी प्रयत्न करत असतो पण जे काही बीजिंगला काय वाटतं ते जे काही डोकलाम प्लॅटो आहे तर त्यांना तिथे पुशबॅक करता येईल म्हणजे त्यांना ते पुश करतील तिथे पुढे अजून येतील आणि त्यांनी तिथे एक मोठं कन्सॉलिडेटेड केलेलं आहे मिलिटरी इन्फ्रास्ट्रक्चर आणि जर इंडियाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं बघितलं तर ते एक स्ट्रॅटेजिकली सेन्सिटिव्ह लोकेशन आहे त्याच्यानंतर जे काही चुंबे व्हॅली म्हणतो आपण ती काही इंडियाच्या साईडची आहे त्याच्यानंतर ते अजून टुवर्ड इंडियाची जी काही चुंबे व्हॅली तिथं येण्याचा नेहमी प्रयत्न करणार त्यामुळे ती जागा एकदम सेन्सिटिव्ह आहे आणि तिथं लक्ष देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर Altyazı एक नो मॅटर होऊ शकतं काय तर जे काही बीजिंगची डिझाईन आहे तर ती न्यू क्लेम करत आहे भूतानवरती की ही जागा आमची आहे किंवा हा परिसर एरियात कुठेतरी क्लेम करत आहे नवीन तर हे कुठेतरी एक टिम्पू जे काही भूतान म्हणतो त्याच्यासाठी एक वरीची गोष्ट आहे आणि ती एक इंडिया भूतान यांना जर समजवून अंडरस्टँडिंग करून प्रॉपरली कॉपरेशन करून ज्या काही गोष्टी आहेत ते अंडरस्टँडिंग करून जे काही इतक्या दिवसा दिवसापासून डेकेटपासून एक शेअर करत आलेले आहे प्रत्येक गोष्ट तर याही वेळेला तशीच करावी आणि त्यानंतर कुठेतरी तिथे डेव्हलपमेंट घडून आणावी आणि जे काही आपण म्हणतो चायना इतक्या ॲग्रेशन भूमिका दाखवत आहे सगळ्याच एरियांवरती सगळ्याच नेबरिंग कंट्रीसोबत ते कुठेतरी कमी करता येईल जर इंडिया आणि भूतान जर सोबत व्यवस्थित अंडरस्टँडिंग करून ह्या गोष्टी करत असाल तर हे झालं आपला आर्टिकल विषय मी एकच आर्टिकल घेतलेला आहे आणि ते चांगलं समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हे लेक्चर शेवटपर्यंत ऐकलं आहे त्याबद्दल धन्यवाद आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही ह्याचा फायदा होईल लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू